नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। फार्मिंग मराठी व्लॉग या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन माहितीसाठी बेल आयकॉनला हिट करा। चला तर बघूया, आपण आज आपण आलो आहोत कांद्याच्या प्लॉटमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की रेन पाईपवर कशा पद्धतीने कांदा लागवड केली जाते आणि त्याचे फायदे काय। तर आपण इथे बघू शकता, कांदा या पिकासाठी रेन पाईपचा उपयोग केलेला आहे आणि अडीचच्या पाईपला सुद्धा आपण रेन पाईपची जोडणी करू शकता व त्याला वेगवेगळे कॉक आणि वॉल जोडू शकता, जेणेकरून आपल्याला प्रेशरने सर्व पिकांना पाणी देता येईल। त्यामुळे कांदा पिकाला आपण अशा पद्धतीने रेन पाईपचा उपयोग करू शकता। याचा फायदा असा आहे की कमी पाण्यामध्ये जास्त आपल्याला पाणी देता येते आणि कमी वेळेत जास्त पाणी आपण इथे देऊ शकतो व ज्यांच्याकडे कमी पाणी आहे ते सुद्धा अशा पद्धतीने रेन पाईपचा उपयोग करू शकतो 10 फुटावर याचं अंतर ठेवल्यास चांगल्या पद्धतीने आपल्याला पाणी पिकापर्यंत पोहोचू शकते व रेन पाईपमुळे पाण्याची बचत होते आणि ज्यांना पाणी देण्याचं जास्त त्रास आहे त्यांनी अशा पद्धतीने आपण याचा उपयोग करू शकता। तर हे PVC पाईपला जोडलेले आहे रेन पाईप। आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी बांधवांनो, रेन पाईपचा उपयोग करून आपण अशा पद्धतीने कांदा पिकाला लागवड करतो।